डॉक्टर आर बी बनवटे सर नेक्स्ट कोचिंग समन्वय यांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. गुड मॉर्निंग. नेक्स्ट सेट कोचिंग प्रोग्राम 2021-22 चा आजचा हा 10 दिवसाच्या प्रोग्रामचा उद्घाटनाचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे आणि आजच्या विषयाचे वक्ते म्हणून उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक माननीय डॉक्टर गजानन वाशिंदकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय रानभरे सर, इंग्रजी विभागातून आलेले डॉक्टर सुनील जाधव सर, समोर असलेले विविध विभागातील सन्माननीय प्राध्यापक प्राध्यापिका, विविध विभागातून आलेले पदवीधरचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माजी यशस्वी जे विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनी. आज 21-22 सालचा, कारण आता नेमकं कोणतं वर्ष चालू आहे शैक्षणिक हा बऱ्याच वेळा घोळ होतो, कारण कोरोनामुळे 2-4 महिने सगळा प्रोग्राम पुढे गेला, काही ऑनलाईन झाले. गेल्या वर्षी सन 2021 साली हा नेक्स्ट सेट कोचिंग प्रोग्राम ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे मागच्या ऑगस्टला, पण वर्ष ते होत 2021 त्या याच्यामध्ये ऑनलाईन प्रोग्राम घेतलेला होता आणि जे वक्ते मंडळी होती ती सगळी ऑनलाईन बोलत होती. या व्याप्ती जर आपण ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेत असू तर आपण ते खुलं सर्वांसाठी करू आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवायचं ठरवलं. माननीय प्राचार्याने त्याला परवानगी दिली, काही वेळेला आपल्याला कुणाच्याकडून पैसे घ्यायचे राहू दे परंतु सर्वांपर्यंत पोचू दे. मला सांगायला अभिमान वाटतो सर, जवळजवळ 3,500 महाराष्ट्राच्या मुलांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या नेक्स्ट सेट कोचिंग प्रोग्राम साठी रजिस्ट्रेशन केलं. ऑन दी स्पॉट 500 आमचा झूमचा जो पॅक होता तो पूर्ण व्हायचा, युट्यूब लाईव्ह ठेवलं आणि त्याच्या प्रत्येक याच्यासाठी अनेक व्ह्यूज मिळाल्या, ते अजून चालू आहे. या सगळ्या प्रोग्राम मधून वर्ष शैक्षणिक वर्ष आता 21-22 ऑक्टोबरला सुरू झालं आणि आता संपत पण आलं. मग या वर्षाचा प्रोग्राम कधी घ्यायचा, रेग्युलर घ्यायचं ऑफलाईन घ्यायचं, तर आता मार्च महिन्याला टर्म सुरू झाली आणि म्हटलं की ऑफलाईन घ्यायचं, तर गेल्या वेळी ऑनलाईन जे चेहरे त्यांच्यामुळे सगळे आलेले होते तीच टीम जसे तसे आपण यावर्षी ठेवू आणि त्यांना आमंत्रित करू. गजानन राशींकर सर आजचे प्रमुख वक्ते आहेत, पाहुणे आहेत. मागच्या टर्मचे सुद्धा ते पाहुणे वक्ते होते आणि त्यांचं जे अट्रॅक्शन आहे मुलांच्या मध्ये, की जवळजवळ आपण एक वेळ सेट परीक्षा पास होण्यासाठी धडपडतो, सरांनी अनेक वेळा सेट परीक्षा पास केलेल्या आहेत. हे आपणासमोर का सांगतोय आम्ही की त्यांना ऑफलाईन आपल्या समोर सादर केलेला आहे, हे आता त्यांच्या बोलण्यामधून लक्षात येईलच. परंतु असं व्यक्तिमत्व त्यांचा पूर्ण बायोडाटा मी काही इथं वाचून दाखवत नाही, तो मी ग्रुप वरती टाकलेला आहे, त्याचा अभ्यास करा. कारण सरांच्याकडे एक पेटेंट आहे, अनेक कॉन्फरन्स मध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून किंवा एक्सपर्ट म्हणून भाग घेतलेला आहे. जवळजवळ 72 पेपर त्यांचे पब्लिश झालेले आहेत आणि 6 अवॉर्ड सरांना मिळालेले आहे. असं व्यक्तिमत्व की या शिक्षण क्षेत्राला हवं हवं असं वाटणार आणि शिवाजी विद्यापीठाला एक मानाचा तुरा रोवून देणार असं हे व्यक्तिमत्व आहे. सेट नेट कोचिंग मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या इतका जे चांगले व्यक्ती आहेत त्यामध्ये त्यांचा एक नंबर लागतो. मी महाविद्यालयाच्या वतीनं सरांचं मनपूर्वक या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि त्यांना मी डबल धन्यवाद देतो. गेल्या वेळी ऑनलाईन दिले होते, पहिल्यांदाच मी म्हणजे आतापर्यंत मी 10 वेळा बोलतोय पण आजच पहिल्यांदा आम्ही भेटलेलो आहे ऑफलाईन आणि या ऑफलाईन सुद्धा त्यांनी स्वीकारलं आणि मी त्यांना अजून फोनवर बोललेलो नव्हतो. कालच फोन केला, सर तुमचं यायचं प्लॅनिंग कसं आहे, त्यांनी तेवढीच 2 वाक्य सांगितली, विषय संपला. बाकी सगळं व्हॉट्सअप चॅटिंग ईमेल ह्याच्यावरतीच आहे. त्यामुळे फोन, कारण ती येणार नेट सेट कोचिंग म्हटली सर कुठेही असू दे दुनियेत लगेच येणार आणि आपल्या कोर्सचं इतकं अट्रॅक्शन मला सांगायला अभिमान वाटतो सर, की 3,500 रजिस्ट्रेशन पैकी 16 मुलं विद्यार्थी नेट सेट क्रॅक केले, सेट परीक्षा क्रॅक केली. त्याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे 5 विद्यार्थी, 6 प्राध्यापक
आणि शिवाजी विद्यापीठाचा एक विद्यार्थी, इतर महाविद्यापीठांमधून पाच विद्यार्थी आणि गोव्याचा गोव्याचा एक प्राध्यापक, एक शिक्षक, हायस्कूल शिक्षक, मराठी शिक्षक, त्यानं सुद्धा गोवा टीईटी परीक्षा क्रॅक केली, ती बी आपलं मार्गदर्शनामुळं. हे मी आमच्या गेल्या वर्षी ग्रुप वर टाकलं. रात्री एका मला बस कंडक्टरचा मेसेज आला, फोन, सर मी बी सीट पास झालोय म्हणून, आणि तुमच्या याचा फायदा झालेला आहे मला, मी ते स्क्रीनशॉट टाकलेला आहे. हे सगळं सर जी एक्सपर्ट मंडळी आपली जी आहेत, तिथं अभिजित सर आहेत, तिथं एस पी पाटील मॅडम आहेत, आणखी बरेच आहेत, की यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि ही आमच्यासाठी यावर्षी संधी आहे की ऑफलाईन हे फक्त उद्घाटन आहे यासाठी इथं आहे. परंतु आमच्यात होतं काय की एमएससी संपत आली, एमए संपत आलं की मग सेट नेटचा विचार करायला लागतो. तर आम्ही पहिल्याच वर्षी हे सक्तीने केलेलं आहे की जे दोन वर्षामध्ये तिकडे एमएचा पास, एमकॉम पास, एमएससी पास आणि इकडे सेटचा रिझल्ट हातामध्ये, असा विद्यार्थी बाहेर पडावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. त्याला आम्हाला यश येतंय. 16 आणि कालचा एक 17 विद्यार्थी सक्सेस झालेला आहे. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे, जे इथे इथे नंतर त्यांना आम्ही अभिनंदनाचं पत्र पाठवतोय. परंतु इथं असतील तर त्यांचा छोटासा सन्मान करायचा आमचा मनोदय आहे, तोही करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या छोटेखाने उद्घाटन समारंभासाठी आदरणीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनदास राजमाने सर आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर गजानन आशीकर आणि आपण सर्व सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं हे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर स्वागत समारंभ, सेटनेट मार्गदर्शन वर्ग, उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर गजानन राशींकर सर यांचे स्वागत पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब यांनी करावी विनंती. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब यांचे स्वागत वनबट्टे सरांनी पुष्पगुच्छ देऊन करावी विनंती. धन्यवाद सर. या स्वागत समारंभानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करावी विनंती. या सेटमेट वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राध्यापकांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन प्राचार्य साहेब आणि सर यांनी करावे. धन्यवाद. यानंतर 2021 सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आमच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी व प्राध्यापक तसेच बाहेरील महाविद्यालयातील काही प्राध्यापक विद्यार्थी यांचेही सत्कार महाविद्यालयामार्फत घेण्यात येणार आहे. प्रमुख पाहुण्यांना आणि साहेबांना विनंती करते की आपण यांचं स्वागत सत्कार करावा. यामध्ये पहिलं नाव सचिन दिनकर झांबरे, केमिकल सायन्स, सचिन दिनकर झांबरे. सुहेल अल्लाउद्दीन मुल्ला, केमिकल सायन्स, सेट उत्तीर्ण. नयन जयसिंग अडसूळ, केमिकल सायन्स, सेट उत्तीर्ण. ऐश्वर्या हिंगमिरे, भूगोल विषयात, सेट उत्तीर्ण. ऐश्वर्या हिंगमिरे. स्वप्नील स्वप्नाली श्रीकांत देसाई, लॅब सायन्स मध्ये उत्तीर्ण, सेट. हे आमच्या महाविद्यालयात विद्यार्थी. यानंतर काही प्राध्यापक सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यामध्ये प्राध्यापक महेश गायकवाड, लायब्ररी सायन्स. प्राध्यापक संध्या संजय टिके, फिजिक्स, सेट उत्तीर्ण. प्राध्यापक संध्या संजय टिके, फिजिक्स विषयामध्ये, सेट उत्तीर्ण. प्राध्यापक रागिनी, दिलीपराव पाटील, स्टॅटिस्टिक्स मध्ये, सेट उत्तीर्ण. प्राध्यापक रागिनी, दिलीपराव पाटील. रविकुमार प्राध्यापक रविकुमार अवसरे, अर्थशास्त्र विषयामध्ये,
उत्तीर्ण प्राध्यापक रविकुमार जगन्नाथ अवसरे प्राध्यापक राणी दुर्योधन काटे जूलॉजी विषयात सेट उत्तीर्ण प्राध्यापक राणी दुर्योधन काटे कुमारी ऐश्वर्या हिंगमिरे भूगोल विषयात सेट उत्तीर्ण झालेली आहे प्रशस्ती पत्र आणि गुलाब पुष्प देऊन तिचा सत्कार होत आहे कुमारी ऐश्वर्या हिंगमिरे स्नेहा गायकवाड जूलॉजी विषयात सेट उत्तीर्ण ज्योती सुदाम वर्णारायण बॉटनी विषयात सेट उत्तीर्ण धन्यवाद यानंतर नेक्स्ट सेट मार्गदर्शन वर्ग उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रासिमकर सरांना विनंती करते की आपण महाविद्यालयाचे प्राचार्य राजमाने साहेब आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत अच्छा या नेट सेट मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र डॉक्टर गजानन वासिंदर सर रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख साळुंके मॅडम नेट सेट मार्गदर्शन वर्गाचे संचालक डॉक्टर बनमट्टे सर प्राध्यापक रानपरे सर सुनील जाधव सर डॉक्टर अभिजित मोळीक सर प्राध्यापिका डॉक्टर गोडशे पाटील मॅडम माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनी आणि मित्र प्रास्ताविकामध्ये आताच कोणपट्टे सरांनी सांगितलं की गेली अनेक वर्षे आपण नेट सेट मार्गदर्शन वर्ग चालवतो सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पीजीचे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यासाठी मर्यादित हे कोचिंग करीत होतो परंतु पाठीमागील 2 वर्ष आपण पाहिली कोविड 19च्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शिक्षण बंद झालेलं होतं आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आता नेट सेट कोचिंग कसं करायचं त्यावेळेला आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण ऑनलाईन कोचिंग करायचं आणि ऑनलाईन करत असताना मग आपण असं मर्यादित स्वरूपात न ठेवता थोडस ब्रॉड माइंड करूया इतर सर्वांच्या साठी ते कोचिंग खुलं करूया आणि ते केल्यानंतरचा परिणाम सरांनी सांगितला की 3000 अधिक विद्यार्थी त्या कोचिंगसाठी जॉईन झालेले होते रिसोर्स पर्सन अतिशय चांगले निवडण्याचं काम मनबट्टे सरांनी केलेलं होतं आणि त्याचं आउटपुट देखील तितकं चांगलं मिळालं आपल्याला 16 परीक्षार्थी पास झाले आणि 17व्याचा तरी निकाल त्यांनी रात्रीच सांगितला एक कंडक्टर पोस्ट ग्रॅज्युएट होऊन कंडक्टरची नोकरी करीत असलेला व्यक्ती जर नेट सेट क्रॅक करीत असेल तर आपण का करू नये मी कंडक्टर का म्हणतोय कंडक्टरची ड्युटी फार हेवी असते बघा चला 8-10 तास त्यांना उभा राहून काम करावं लागतं खेडेगावामध्ये मुक्कामा जावं लागतं अनेक प्रसंग येतात ड्युटी शिफ्ट होते ओव्हरटाईम करावं लागतं 12-12, 14-14 तास उभा राहूनच काम आहे क्लेरिकलचं काम असेल शिक्षकाचं काम असेल प्राचार्य माझ्यासारखं असेल तर बसून काम असतं आमचं बसून काम करताना एवढा आमच्यावरती ताण येत नाही बसून थोडस कामामध्ये मी रसायनशास्त्राचं पुस्तक थोडस वाचू शकतो किंवा ग्रामर कुठलं एखादं घेऊन वाचू शकतो परंतु कंडक्टर सारख्या व्यक्तीला बसायलाच वेळ मिळत नाही अशी व्यक्ती होती मग आपण का होऊ नये आणि म्हणून मी राशिकर सरांच्याशी आता बोलत होतो की काय करूया आपण जर ऑनलाईन मध्ये जर इतका चांगला रिझल्ट मिळतोय 16-17 विद्यार्थी पास होत आहे
तर यावर्षी आणखी काही आपल्याला ऑफलाईन क्लासेस घेता येतील का? सर म्हणतोय प्रशिक्षक सरांनी मला शब्द दिलाय की लागतील ते रिसोर्स पर्सन्स, अतिशय चांगल्यात चांगली रिसोर्स प्रशिक्षक सर आपल्याला उपलब्ध करून द्यायला तयार आहे. मग आपली पण तयारी असली पाहिजे. मी माझी तयारी म्हणजे की मी हॉल सभागृहात येतो, पाहिजे तर रेसिडेन्शियल करणार असाल तर हॉस्टेल सुद्धा उपलब्ध करून घेतो अतिशय माफक फी मध्ये. त्याचे जेवण राहणं चहा नाश्ता काय असेल ते सगळ्या सुविधा अतिशय माफक फी मध्ये, एक रुपया पण मी चालत येणार नाही, खर्च येईल तेवढेच पैसे. अतिशय माझा उद्देश आपलं एक आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं. जर गोव्यातला विद्यार्थी कारण सारख्या ठिकाणच्या ऑनलाईन क्लासेसचं मार्गदर्शन खूप क्वालिफाईड होतोय. एक व्यक्ती कंडक्टर असताना सुद्धा आपल्याकडे रजिस्टर होऊन आपलं कोचिंग घेऊन जर क्वालिफाय होत असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या सुविधा इथे घेऊया ऑफलाईन. आणि म्हणून वनपटे सर, राशींकर सर, तुम्ही बसून चर्चा करा. आता थोड्या वेळ साळुंके मॅडम हे अभिजित आहे. जर आपणाला तुमची एमएससीची एक्झाम एमएची एक्झाम झाल्यानंतर आपण जून मध्ये दरवर्षीपेक्षा हे अकॅडमिक इयर थोडं बदललं. दरवर्षी आपण एप्रिल मध्ये आपले एक्झाम होतात, मे मध्ये एक महिन्याचा आपण पेपर फर्स्ट साठी कंडक्ट करू शकतो. फक्त यावर्षी पुरता आपल्याला मे च्या ऐवजी जून मध्ये करता येईल का? जूनचा बघा कोणती तारीख घेता येते, 21 दिवस 25 दिवस, तर रिझल्ट देखील आपल्याला खूप चांगला मिळेल. तर त्या दृष्टीने तयारी आजपासून करा आणि त्याची मग सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात देखील करा. जर बाहेरचे विद्यापीठातील बाहेरच्या स्टेटमध्ये जर लोक येणार असतील तर त्यांची रेसिडेन्सची सुद्धा सोय आपण करू. मुलींची हॉस्टेल्स आपल्याकडे 3 आहेत, 600 मुलींची सोय आपण करतो. त्या एक्झाम झाल्यानंतर नवीन वर्ष सुरू होण्यामध्ये जो काही महिना दीड महिना हॉस्टेल रिकाम असेल वैभव नाही का, त्यामध्ये आपण ती सुविधा या मुलांच्यासाठी सुद्धा देऊया. आणखी मला काही वेगळं करता आलं तर ते करू. परंतु रेसिडेन्शियल एक महिन्याचं जर आपल्याला नेट सेट कोचिंग जर करता आलं आणि आपल्या मुलांच्या पेक्षा बाहेरची पण तुम्ही एकत्रित करून करता आलं तर निश्चित रिझल्ट चांगला मिळेल. सरांनी सांगितलं की नेट सेटची परीक्षा ही म्हणाल तर सोपी आहे आणि तितकीच अवघड देखील आहे. आपण त्याच्यावर कसं पाहतो, कसा विचार करतो त्या पद्धतीने. प्राचीनकर सरांना मी गेली 20-22 वर्षापासून ओळखतो. ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक विद्यार्थी, मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी प्राध्यापक असल्यापासून आमच्या दोघांची ओळख आहे, मैत्री चालली आहे. आणि ती मैत्री वाढत गेली. या नेट सेट कोचिंग त्यांचा सोशल अटिट्यूड बघून आमची मैत्री घट्ट झाली. मी सांगितलं की तुम्हाला की म्हणाल तर सोपे, जर एकदा आपला तो अभ्यास झाला नेट सेटचा आणि त्याच्या जर ट्रिक्स माहीत झाल्या कशा पद्धतीनं एखाद्या प्रश्नाला उत्तर देणं किंवा अभ्यास करताना एखादा आर्टिकल एखादा कन्सेप्ट कसा समजून घ्यायचा हे एकदा जर तुम्हाला समजलं तर मग तुम्ही अनेक वेळेला परीक्षेसाठी क्रॅक होऊ शकता. प्राचीनकर सरांच्या बाबतीत मी बोलले की 20 वेळा 20 टाइम्स 20 वेळा प्राचीनकर सर नेट सेट क्वालिफाय झाले. म्हणजे त्यांच्या दृष्टीने परीक्षा म्हणजे एकदम सोपी. परंतु मी असे काही लोक पाहिलेत, काही प्राध्यापक पाहिलेत, विद्यार्थी पाहिलेत, 4 वेळा बसला 5 वेळा बसला 6 वेळा बसला तरी तो क्वालिफाय होतो. मी त्याची बुद्धिमत्ता कमी असं म्हणणार नाही. दोघांची बुद्धिमत्ता जवळपास सारखी असेल किंवा एखादी कमी जास्त 19-20 बुद्धिमत्तेमध्ये फरक असेल. परंतु तो अभ्यास करणं आणि त्या परीक्षेच्या वेळेला येणाऱ्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी आयडिया वापरणं, ट्रिक्स वापरणं ही इथंच आपण कमी पडतो. दोनचा एक सारखे विद्यार्थी पण एक सारखा क्रॅक होतो आणि एक सारखा फेल होतो. आणि म्हणून याच्यासाठी थोडस तुम्ही सुद्धा मना चांगलं तर प्रशिक्षक सरांच्या जर 5 वेळा 6 वेळा 10 वेळा सुद्धा क्रॅक करू शकाल. पण एकदा ते समजून घेऊया आपण. आणि म्हणून ते समजून घेण्यासाठी दुसरी तिसरी व्यक्ती या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला पसंतच नव्हती, जो त्यामध्ये मास्टर आहे. माझ्यापेक्षा देखील प्रशिक्षक सर त्यामध्ये मास्टर. 20 वेळा एकदा दोनदा क्रॅक करायचं सोडून दिली, 20 वेळा क्रॅक केली नेट सेटची एक्झाम. पण असं म्हणून जर तुमच्या पुढं अशी व्यक्ती जर आली तर ते तुम्हाला कोचिंग करू शकतात, कुठे मनानं ते सांगू शकतात. स्वतः ते क्रॅक झालेतच, केली तरी परीक्षा, परंतु त्याने तेवढ्यावरती थांबली नाही, ते काही शेवटलीच नाही की मी आताच पास होणार 20-21-22 पुढच्या वर. नाही, मी झालो तसे अनेक विद्यार्थी झाले पाहिजे.
या पद्धतीने ते संपूर्ण महाराष्ट्रभर कुठं बुलवतील तिथं जातात. औरंगाबादला बोलवलं, नागपूरला बोलवलं, मुंबईला बोलवलं, पुण्याला बोलवलं, आणि मग आपले शिवाजी विद्यापीठातल्या प्रत्येक कॉलेजवर म्हटलं तरी जात. बोलून ते त्यांचा टाइम ऍडजस्ट करतात. नेट सेम कोचिंग त्यांच्या आवडीच्या विषयी जात. त्यामुळे एकच वाटतं की मी एकटा होतो पुण्यापेक्षा. असे अनेक बहुसंख्य विद्यार्थी यांचे गोर गरीब कुटुंबातले विद्यार्थी जर झाले तर निश्चितपणे त्यांना प्राध्यापक होण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल. यासाठी राशींकर सर खूप प्रयत्न करतायत. मला खूप त्यांच्याबद्दलचा अभिमान वाटतो की एवढे वेळा 20 वेळा जरी त्यांनी ही परीक्षा क्वालिफाय केली असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नाही. निसंकोचपणे ते विद्यार्थ्यांशी बोलतात, विद्यार्थ्यांचे फोन रिसीव्ह करतात, विद्यार्थ्यांना कोचिंग करतात. त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत आणि त्यांनीच मला आता सांगितलं की सर 1 महिन्याचा कोर्स आपण घेऊया. मी लगेच तयार झालो. तर सर तुम्ही वनपट्टे सर चर्चा करा. 1 महिन्याचा पीजीची सेकंड इयरची एक्झाम झाल्यानंतर अगदी नेक्स्ट स्टेप असतो. तर ओव्हरऑल बघा एमएससीच्या सेकंड इयरच्या परीक्षा कशा होतात. ऑटोनॉमस कॉलेज एखाद्या लवकर होतील. शिवाजी विद्यापीठ आपण घाईल होऊया. नुसतं आमचं एकच कॉलेज नको. आपण मेजर फल्क येणार आपल्याला तो शिवाजी पुणे या दोन विद्यापीठातला येईल. सोलापूर यांच्या एमएससी सेकंडच्या एमए सेकंडच्या परीक्षा कधी होतात बघून एका दुसऱ्या दिवसाचा गॅप घेऊन लगेच आपण 20 दिवस 1 महिन्याचं प्रशिक्षण वर्ग आपण या ठिकाणी घेऊया. निश्चितपणे महाविद्यालय त्यामध्ये पुढाकार घेईल. एवढंच त्यानिमित्ताने सांगतो. गेल्या वर्षीचे जे 16-17 विद्यार्थी या केंद्रामधून नेट सेट क्वालिफाय झाले त्याचे काही प्राध्यापक आहेत, काही विद्यार्थी आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मी त्या आमच्या प्राध्यापकांना देखील सांगेन की तुम्ही क्वालिफाय झाला म्हणून थांबायचं नाही. तसं राशींकर सर करतात त्या पद्धतीत आपण देखील आपल्या कॉलेजमधल्या आणखी काही विद्यार्थ्यांना ते क्वालिफाय होण्यासाठी मदत करू. ज्ञान दिल्यानं वाढतं, आपल्या जवळ ठेवून वाढत. आणि म्हणून तुम्ही तुमच्याकडे जी काही नॉलेज आलं असेल, तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर ती माहिती इतर विद्यार्थ्यांना द्यावी अशी मी माझ्या नेट सेट क्वालिफाईड प्राध्यापकांच्या अभिनंदन तरी करतोय. पण त्याचबरोबर मी तुमच्याकडून अपेक्षा करणार आहे की प्रत्येक यावर्षी 16 झाले ना 16 × 4 पुढच्या वर्षी 16 × 64 60-70 विद्यार्थी या केंद्रामधून नेट सेट क्वालिफाय झाले पाहिजेत. या दृष्टीने आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. राशींकर सर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाची आपण मातृतेने वाट पाहत आहात. ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधील रसायनशास्त्र विभागातील माननीय डॉक्टर राशींकर सर यांना विनंती की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. माननीय डॉक्टर गजानन राशींकर सर सेटनेट संबंधी मार्गदर्शन करीत आहेत. कर्मचारी म्हणून